आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दुसरं महायुद्ध झाल्यानंतर असं बोललं जात होतं की इथून पुढे जे युद्ध होईल ते पाण्यासाठी होईल, आणि याचा प्रत्यय आता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दांडोळी गावात येत आहे. इचलकरंजीचे आमदार हळवणकर हे वारणेचं पाणी इचलकरंजीला नेण्यासाठी ठाम आहेत. 11 वाजता या पाईपलाईनचा शुभारंभ आहे. हा पाईपलाईनचा शुभारंभ मोठ्या फौजपाटीमध्ये होत आहे. तर वारणाकाठची जनता, नागरिक, हे वारणेचा एक थेंबही देणार नाही, भले रक्तपात होऊन दे, छातीवरती गोळ्या झाडू, असा निर्धार करत आहेत. आता दांडोळी गावामध्ये गाव बंद आहे, जनतेतून आक्रोश होत आहे. दांडोळीमध्ये सर्व शेतकरी आता आपल्या आपल्या शेतामधील मोटरी बंद करून एकत्र येत आहेत. जी अमृत योजना दांडोळी गावच्या त्यासाठी संपूर्ण दांडोळी गावच्या असल्यामुळे तर संपूर्ण वारणाकाठचा विरोध असताना सुद्धा एक स्वतःच्या म्हणजे स्वतःचं काहीतरी अस्तित्व राहावं या दृष्टिकोनातून विचार करून इचलकरंजीच्या नेते मंडळींनी शासनाच्या माध्यमातून शासकीय सेवेचा वापर करून त्या ठिकाणी दांडगावानं पाणी नेण्याचा प्रयत्न सांगितलेला आहे. तो खऱ्या अर्थात निषेधार्थ. आज इचलकरंजीला पाण्याची कमतरता आहे असं म्हटलं जातं, परंतु पाण्याची कमतरता त्या ठिकाणी नाहीच आहे. पंचगंगा काही सातत्यानं दुथडी वाहून राहते, कृष्णा काही दुथडी वाहून राहते, आणि दोन गावच्या दोन नदींच्या स्कीमा ऑलरेडी आज त्या ठिकाणी कार्यरत आहे. केवळ दूषित पाणी झाले म्हणून या ठिकाणी वारणेचं पाणी उचलण्याचा घाट घातला जातो, खऱ्या अर्थानं चुकीच आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याचं काम या मंडळींनी करायला पाहिजे. केवळ इचलकरंजीची जनता दूषित पाणी पिते अशातला भाग नाही आहे. इचलकरंजीच्या काठावर म्हणजे पंचगंगेच्या काठावर असणारी जवळ 30-35 गावं शिरोळ तालुक्यातली या ठिकाणी आहेत, त्या गावांचा विचार कोण करणार? या मंडळींनी खऱ्या अर्थानं पंचगंगा प्रदूषण मुक्त करूनच पाणी घ्यायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका खऱ्या म्हणजे आमच्या दांडोळी गावच्या लोकांची, आमच्या नेते मंडळींची, आमच्या सर्व वारणाकाठच्या लोकांची इच्छा आहे आणि अपेक्षा आहे की या लोकांना केवळ इचलकरंजीची जनता प्रिय वाटते का? शासनाला सुद्धा आमचा एक प्रश्न आहे की आज मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन उद्घाटन केलं, तर ऑनलाईन उद्घाटन खऱ्या अर्थानं चुकीचंच आहे आणि शासनाची दिशाभूल झालेली. कारण पंचगंगा आणि कृष्णा या सातत्यानं दूधडी भरून वाहणाऱ्या नद्या आज प्रदूषित झाल्या म्हणून त्या ठिकाणी लोकांचं या ठिकाणी खरं म्हणजे आरोग्य धोक्यात येत आहे. अशा पद्धतीचा जो इचलकरंजी लोक इचलकरंजीकरांचा जो समज आहे तो खरं खऱ्या अर्थाने पूर्णपणे चुकीचा आहे. केवळ इचलकरंजी लोक या ठिकाणी अशुद्ध पाणी पितात अशातला भाग नाही आहे. आणि पंचगंगेचा जिथं संगम झाला आहे तिथंपर्यंत असणाऱ्या पंचगंगेच्या काठावरच्या लोकांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं मिटला पाहिजे. हाच खऱ्या अर्थानं ह्या वारणेच्या वारणेचा जो पाणी आणि नेण्याचा घाट घडला खरा अर्थानं हाच विरोध आमचा आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे आणि सर्वांचंच त्या ठिकाणी आरोग्य सुधारलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी सातत्यानं मांडलेलं आहे आणि म्हणून या इचलकरंजीच्या अमृत योजनेला आमचा विरोध. इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी पोलीस यंत्रणेच्या संरक्षणासह इचलकरंजीची मंडळी यायला लागली असं साधारणपणे कानोसा दांडोळी ग्रामस्थांना लागलेलं आहे. आणि दांडोळी यांनी वारणाकाठचे सगळेच लोक
ज्या गोष्टीपासून गेल्या 1.5 वर्षापासून वारणीचं पाणी इच्छेदगतीला देऊ नये आणि ते सनदशीर मार्गाने चर्चा चालू होत्या, त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळालेला आहे आणि दडपशाहीच्या जोरावर ही पाणी न्यायाचा संकल्प इचलकरंजी कर मंडळीने केलेला आहे। अजूनही त्यांना विनंती आहे की सनदशीर मार्गाने जे पाणी आपलं वारणीतनं जादावहून कृष्णेमार्गे मुजलेवाडीमध्ये जाते त्याच पाण्याचा उचल आपण करावी आणि ती पाईपलाईन नाजूक दुरुस्त करून घ्यावी किंवा पंचगाची प्रदूषित झाल्या पंचगा प्रदूषित कमी करावं आणि त्या प्रदूषित पंचगा स्वच्छ पाणी करून घेतला तर तुमच्या इचलकरंजी व्यतिरिक्त अजून काही इचलकरंजी कामे पंचगाड जे गावं आहेत त्या सगळ्याच गावांना चांगली शुद्ध आणि पिण्याचं पाणी मिळेल आणि हा संघर्ष थांबावा की आज सुद्धा आमची ग्रामस्थांची आणि वारणाकडच्या सगळ्याच मंडळांची विनंती आहे। या संघर्षातनं निष्पन्न काय होणार नाही, अखेरच्या क्षणापर्यंत वारणाकडच्या लोकांनी ठरवलेलं आहे की आमचं प्रपंच उद्ध्वस्त व्हायला लागले। या पाणी जर तिकडे गेलं तर आमच्या शेतीला पाणी मिळणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही अशी दुरावस्था आमची होणार आहे। त्यामुळे हे पाणी न्यायाचा संकल्प इचलकरंजी गावानं बंद करून हे कुठेतरी सहानुभूतीने विचार करून हे पाणी आज मजलेवाडीमधनं इचलकरंजीकर उचलतात त्याच पाण्यावर त्यांनी समाधान मानावं अशी आमची आग्रही भूमिका वारणाकडच्या सगळ्या मंडळींची आहे। झाले असताना सरकारनं पाहिजे आणि कृष्णा या दोन नद्या शुद्धीकरण करून इचलकरंजीला पाणी मुलं पाणी द्यावा आणि या ठिकाणी जी 70 कोटीची स्कीम झाली आहे ती मजलेवाड परत द्यावी जेणेकरून सर्वच गावांचा सर्वच लोकांचा प्रश्न पंजाचा पाण्याचा सुटेल आणि पंजाच्या शुद्धीकरणाचा प्रश्न देखील मिटेल। योजना सुरू करण्यासाठी येणार आहे ते समजल्यानंतर दानोळी गाव बेमुदत बंद करून पाणी पुरवठ्यासह सर्वांनी छत्रपती शिवाजी चौकामध्ये ठिय्या मारलेला आहे।